तपोवनातून तुझ्या वजळली संत जनाची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी, प्रथमतया महाराष्ट्र भूमीला आमचे त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे, रयतेसाठी आपले आयुष्य खर्च करणारे जगातील सर्वश्रेष्ठ राजे होऊन गेले. 300 वर्ष सुलतानाचे अत्याचार सहन करणारी महाराष्ट्रीयन रयत छत्रपती शिवाजी महाराज यांना देवता समान मानत होती. त्यांचा अतुलनीय पराक्रम, धाडसी वृत्ती, जागतिक दर्जाचे सेनापती, रयतेचा वाली, स्त्रिया व मुलांचे मान सन्मान ठेवणारा, सर्वगुण संपन्न असणारा जगातील महान राजा म्हणजे राजा शिवछत्रपती होय. छत्रपती शिवरायांना जेवढ्या उपमा देता येतात तेवढ्या कमीच पडत आहेत. अशा या जागतिक कीर्तीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काव्यरचना करण्यात आलेली आहे. ही काव्यरचना इतिहासप्रेमींना निश्चितच आवडेल अशी माझी खात्री आहे. रामदेवाच्या राज्यात निघत असे सोन्याचा धूर, अल्लाउद्दीन खिलजीने केली स्वारी 1294 ला. झाला मोठा पराव राजा रामदेवाच्या सैन्याचा, आपली मुलगी ज्येष्ठापल्ली दिली अल्लाउद्दीनला. हिंदूचे ते राज्य संपले आणि आली सुलतानी सत्ता, 300 वर्षे होऊन गेली अन्यायाने भरडत होती रयत. कोणच वाली नाही उरला सुलतानी अन्यायाला, 300 वर्षानंतर उगवली सूर्य उदयाची पहाट. फाल्गुन वद्य तृतीयाशके 1591 असे त्यावेळी, शिवनेरी किल्ल्यावरती जन्मला असे बालक. नाव ठेविले त्याचे शिवाजी देवीच्या साक्षीने. काही दिवसांनी मामाच्या गावी गेले शिंदखेडला. परत आले 2 वर्षांनी राहिले लाल महालात. आले बोलावणे मासाहेब जिजाऊ आणि शिवबाला. दोघेही गेले त्वरित शहाजी राजाकडे बंगलोरला. वय वर्ष होते शिवाजीचे फक्त का ते 7. शिक्षण चालू केले शहाजींनी सर्व प्रकारचे शोभाचे. राजकारण, युद्धकला असे त्यामध्ये सर्व शिक्षण ज्ञात झाले. शिवाजी शिक्षणात तर्वेच घेऊन 32 विषयाचे ज्ञान. शहाजी राजांनी केली रवानगी 1642 पुणे जहागिरीवर. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी राजे झाले छत्रपती. एक एक करता गड किल्ले घेती, राजगड तोरणा सिंहगड. मूर्तमेळ रोवली स्वराज्याची मासाहेब जिजाऊंच्या साक्षीने. बघता बघता झाले राजाचे लग्न सईबाई राणीसाहेबांशी. जावळी घेतली चंद्ररावचा बिमोड करून रायरीचाही किल्ला. अरमार उभारले महाड राजापूर चौल बंदरात. आदिलशाही पूर्णपणे भडकली शिवाजी राजांवर. चालून आला विजापुरावरून अफजल खान. दगाबाजीमध्ये आयुष्य गेले या अफजल खानाचे. शिवाजीने त्यास आसमान दाखविले केवळ युक्तीने. दुसरा दुश्मन पाठवला सिद्धी जोहार आदिलशाहीने. शिवाजी राजे अडकून पडले किल्ले पन्हाळेवरती. बाजी प्रभू बांधल शिवा काशीद शंभू सिंग यांचे बलिदानाने. शिवाजी राजे लढत पोहोचले सही सलामत विशाळगडी. जगातील सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक लाल महालावर. 3 बोटे तोडली शाहिस्ते खानाची. पळाला 3 दिवसात. आला राजा मिर्झा जयसिंग, त्याने दिलेर सहवेडीला पुरंदर. जाणून स्वराज्याचे भवितव्य तह करणे पडले राजाला. गेले भेटीला औरंगजेबाच्या वाढदिवशी आगऱ्याला. कपटी औरंग्याने कैद केले पहारा ठेविला पोलाद खानाचा. शिवाजी राजांनी दाविला मराठी बाणा औरंग्याला. सही सलामत सुटोणी पोचले राजे शिवाजी रायगडला. अचंबित होऊन औरंग्या बोले क्या हुआ अल्ला. केला राजाने राज्याभिषेक सहाजून 1674 ला. मासाहेब जिजाऊनी पाहिला आपल्या पुत्राचा सोहळा. म्हणत होते भूमिपुत्र पण झाले सार्वभौम छत्रपती.
स्वकीय आणि परकीय सुद्धा हजर राज्याभिषेकाला. दक्षिण दिग्विजय मोहीम आखली गेले जिंजीला. दक्षिणेतील सर्वच राज्ये मराठी अमलाखाली. दक्षिण दिग्विजय मोहीम केली गेले जिंजीला. दक्षिण दिग्विजय मोहीम केली गेले जिंजीला. दक्षिणेतील सर्वच राज्य मराठी अमलाखाली. शेवट स्थिती स्वारी राजांची असे जालन्यावरी. मस्तगडी लुटुनी फस्त केला संपत्ती स्वराज्यात. क्षीणते झाले शरीर थकला जीव माझा राजाचा. सोडिला प्राण 3 एप्रिल 1680 रायगडावरती. असा हा राजा शिवाजी झाला छत्रपती महाराष्ट्राचा. कोटी कोटी वंदन आमचे छत्रपती शिवाजी राजांना.